ब्राह्मणीत पुतण्यांकडून चुलत्याला बेदम मारहाण. आमच्या शेतापासून गव्हाचे काड लांब पेटून दे असे मनालाचा राग आल्याने पुतण्याने चुलता व चुलतीला लाकडी दांडा व लाथाबोक्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथे घडली. श्रीकृष्ण जगन्नाथ राजदेव हे ब्राह्मणी येथे राहतात. त्यांच्या शेतात शेजारीच त्यांचा भाऊ शिवाजी जगन्नाथ राजदेव यांची शेती आहे. त्यांची शेती पुतण्या संभाजी राजदेव, विक्रम राजदेव, विजय राजदेव असे तिघे करतात. शेतीच्या कारणावरून चुलते व पुतणी दोघांमध्ये वाद होत असत. विक्रम शिवाजी राजदेव यांनी 4 ते 5 दिवसापूर्वी त्यांच्या शेतातील मक्याच्या पिकावर औषध मारले होते. त्या औषधामुळे श्रीकृष्ण राजदेव यांच्या शेतातील बांधाच्या कडेचे घासाचे पीक जळाले होते. त्यानंतर 9 एप्रिल 2024 रोजी दुपारी 3:30 वाजेदरम्यान विजय राजदेव याने त्याच्या शेतातील गव्हाचे काड पेटून दिले होते. त्यामुळे श्रीकृष्ण राजदेव यांच्या शेतातील 2 गुंठे मका जळाला. याचा जाब विचारल्याने त्याचा राग आल्याने ही घटना घडली. या घटनेनंतर श्रीकृष्ण राजदेव यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. विक्रम शिवाजी राजदेव, विजय शिवाजी राजदेव, संभाजी शिवाजी राजदेव, सर्व राहणार ब्राह्मणी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फुलत्यांनी शेतीच्या गाडा गव्हाच्या काडावरून मारलं सर, नाही का ते गव्हाचा काड पेटवल्यामुळं तर मारला असा कविळा आणि पायतेने. मारलेलं नाव आहे श्रीकृष्ण जगन्नाथ राजदेव आणि शिवम श्रीकृष्ण राजदेव. त्यांनी दोघांनी पायतेने आणि वेळ्याने मारलं. कुठं मारलं तुम्हाला? शेतीमध्ये मारलं? शेतीमध्ये मारलं. किती जण होते मारणारे? गव्हाचे पण दोघांनी मारलं. म्हणजे काय नाव दोघांचे? शिवम श्रीकृष्ण आणि श्रीकृष्ण जगन्नाथ राजदेव. दोघांचे